नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. वेलकम टू एमपीएससी ठीक चॅनल. आपल्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्न आपण या सेशनमध्ये बराचसा घटक कव्हर करतो. तसं आज काही सराव असेल, या सरावाचा तुम्हाला नक्की उपयोग होईल येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर या सरावाच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. दुसरं म्हणजे अनअकॅडमी हे भारतातला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी बरेचसे फ्री क्लासेस किंवा बराचसा घटक असतो, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा. आणि अनअकॅडमीवर गेल्यानंतर तुम्हाला जर रेफरल कोड विचारला तर MPSC TICK 6116 हा रेफरल कोड टाका, म्हणजे तुमचा जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे त्या ठिकाणी ॲक्टिवेट होईल. तर अनअकॅडमीला नक्की जॉईन करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. आपण डायरेक्टली प्रश्नापासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकानं वाचाल तर चकित व्हाल या निबंधात आपल्या देशातील दारिद्र्याचं प्रमाण आकडेवारीचा दाखला देऊन दिलं. वाचाल तर चकित व्हाल म्हटलं आणि दारिद्र्य म्हटलं, तर लक्षात ठेवा हे कुणी केले? गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकरांनी वाचाल तर चकित व्हाल या निबंधामध्ये आपल्या देशातील दारिद्र्याचं प्रमाण आकडेवारीचा दाखला देऊन दिलेला आहे. ठीक आहे, आगरकरांचं मत कसं होतं की सुशिक्षित लोक ले भारताचे आहेत, तर यांनी नोकरीच्या मागं लागलं नाही पाहिजे. नोकरीच्या मागं न लागता त्यांनी स्वतःचा व्यवसाय करा, आणि व्यवसाय केला तर देशाची प्रगती पण त्यातून होईल. म्हणजे समाजाचा विकास व्हायचा तर व्यापाराशिवाय होऊ शकत नाही असं त्यांना वाटत होतं. ठीक आहे, म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे, आता गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कधी झाला, तर त्याची तारीख येते 14 जुलै 1856. आगरकरांचा जन्म या तारखेला झालेला होता. त्यांचा मृत्यू कधी झाला, तर 17 जून 1895. ठीक आहे, कशामुळे मृत्यू झाला होता, तर वयाच्या 39व्या वर्षी दमा झाला होता त्यांना, आणि दम्यामुळे त्यांचं निधन झालेलं होतं. आता आगरकर म्हणजे 1892 ते 1895 हे जे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य राहिले होते, 1892 ते 1895 फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य होते. तर आगरकरांनी सुधारक हे पत्र त्यांचं कधी सुरुवात केली, सुधारक पत्राची सुरुवात कधी केली, तर तुमचं उत्तर असणार आहे 1888, म्हणजे 1888 त्यांनी सुधारक हे पत्र सुरू केलेलं होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष असं कोणी म्हटलं? महात्मा फुले सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करणारे, करेक्ट आन्सर जर बघितलं तर पर्याय क्रमांक 4 येतो. लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी असं म्हटलंय. आता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय म्हटलं? महात्मा फुले म्हणजे पतितांचा पालनवाला आहे. काय म्हटलेलं आहे? पतितांचा पालनवाला, पतितांचा पालनवाला. राजर्षी शाहू महाराजांनी म्हटलं होतं महाराष्ट्राचे काय आहेत? मार्टिन ल्युथर किंग आहेत, मार्टिन ल्युथर किंग. म्हणजे महात्मा फुलेबद्दल कोणी काय काय म्हटलं हे विधान आहे. शाहू महाराज म्हणजे मार्टिन ल्युथर किंग. सयाजीराव गायकवाड यांनी काय म्हटलं होतं? महात्मा फुले म्हणजे हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन आहे, बुकर टी वॉशिंग्टन असं म्हटलं होतं. ठीक आहे, आणि महात्मा फुले यांचं वर्णन कुणी असं केलं? महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स म्हणून. महात्मा फुले यांचं वर्णन महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स असं कोणी केलं? कार्ल मार्क्स म्हणलं तर उत्तर असणार आहे माधव बागल. माधव बागल यांनी महात्मा फुले यांचं वर्णन केलं होतं, ते म्हणजे महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स. म्हणजे एकाच प्रश्नामधून मी तुम्हाला 5 गोष्टी सांगतोय, लक्षात घ्या. पहिलं, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग शाहू महाराज, पतितांचा पालनवाला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, सयाजीराव गायकवाड बुकर टी वॉशिंग्टन, आणि महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स माधव बागल, आणि सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष लक्ष्मण शास्त्री जोशी. असे या सर्वांनी महात्मा फुले यांचं केलेलं वर्णन, यातला एक काही ना काही तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान ओळखा. महर्षी कर्वे यांच्याबद्दल दिले. पहिलं विधान आहे महिला विद्यालयाच्या बाबतीमध्ये, दुसरं आहे अध्यापिका विद्यालयाच्या बाबतीमध्ये. पहिल्या विधानामध्ये म्हटले महिला विद्यालयाची स्थापना 1917 केली. आता महर्षी कर्वेंनी महिला विद्यालय 1917 स्थापन केलं का, हा पहिला घटक आहे. ओके, तर याचं उत्तर आहे चुकीचं आहे, चुकीचं आहे. ओके, कारण दुसरं बी विधान चुकीचं आहे, सांगतो मी. महिला विद्यालय म्हटलं तर हे महर्षी कर्वे यांनी कधी केलेलं आहे? 4 मार्च 1907 लक्षात येते. 4 मार्च 1907 महर्षी कर्वे यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली. महिला विद्यापीठाची स्थापना जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 3 जून 1916. आता लक्षात घ्या, आता हा पॉईंट थोडासा लक्षात घ्या. महिला विद्यालय 4 मार्च 1907, महिला विद्यापीठ असं जेव्हा म्हटलं जाईल 3 जून 1916, 3 जून 1916 हा पहिला घटक लक्षात घ्या. आता
या विद्यापीठाच्या वतीनं, महिला विद्यापीठाच्या वतीनं जे अध्यापक विद्यालय सुरू केलं होतं 1917 मध्ये काय सुरू केलं होतं, अध्यापक विद्यालय, अध्यापिका विद्यालय म्हणतो आपण, ते सुरू केलं होतं. म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान का चुकीचं झालं, हे ते 1907 दिलंय, 7 ऐवजी पाहिजे होतं 1917, ठीक आहे, मग हे बरोबर ठरलं असतं. आणि इथं 1917 दिलंय, इथं पाहिजे होतं 1907, म्हणजे दोन्ही इयरमध्ये इंटरचेंज झाल्यामुळं तुमचं दोन्ही विधानं चुकीचे आहेत. ओके, आता या अध्यापिका विद्यालयामध्ये महत्त्वाचं योगदान कुणी केलं की प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारं विद्यालय म्हणून ओळखलं जातं, त्यामध्ये श्रीमती पार्वतीबाई आठवले यांचं नाव महत्त्वाचं आहे. श्रीमती पार्वतीबाई आठवले हे नाव इथं लक्षात घ्या, कारण पार्वतीबाई आठवले यांचं नाव जेव्हा त्यांचं निधन झालं ना 1955 तर 1955 या अध्यापिका विद्यालयाला नाव दिलं पार्वतीबाई यांचं, म्हणून ते विद्यालय झालं पार्वतीबाई अध्यापक विद्यालय, अध्यापिका विद्यालय. का बरं त्यांचं झालं, कारण या विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये किंवा या विद्यालयाचं जे कामकाज आहे हे सगळ्यामध्ये ह्या पार्वतीबाई आठवले यांनी खूप मेहनत घेतली होती. पार्वतीबाई आठवले म्हणजे कोण आहेत, तर ज्या गोदूबाई म्हणतो, गोदूबाई कर्वे किंवा आनंदीबाई म्हणतो, गोदूबाई कर्वे किंवा आनंदीबाई कर्वे यांच्या त्या भगिनी, त्या दोन्ही बहिणी होत्या. आणि या बहिणींचं योगदान या अध्यापिका विद्यालयाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं आहे, म्हणून पार्वतीबाई आठवले यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्या अध्यापिका विद्यालयाचं नाव केलं पार्वतीबाई अध्यापिका विद्यालय. हे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता लक्षात आलं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 21 एप्रिल 1944 महर्षी कर्वे यांनी कोणती संस्था स्थापन केली. 21 एप्रिल 1944 आता तुम्हाला ऑप्शन सारखे दिसत आहेत. तुम्हाला समाज समता संघ दिसतोय, समता संघ दिसतोय, हिंगणे स्त्री शिक्षण दिसतंय. करेक्ट आन्सर येतं समता संघ, करेक्ट आन्सर येतं समता संघ. 21 एप्रिल 1944 जेव्हा याचं उद्घाटन झालं, म्हणजे समता संघाचं औपचारिकरित्या उद्घाटन झालं, तेव्हा अध्यक्ष कोण होते, नचिकेळकर होते. ठीक आहे, नचिकेळकर हे लक्षात राहू द्या. समता संघाच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी पत्र सुरू केलं, त्याचं नाव होतं मानवी समता. समता संघाच्या तत्वाचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वेंनी सुरू केलेलं पत्र म्हणजे मानवी संस्था. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला हिंगणे स्त्री शिक्षण संस्था दिसते, किंवा काही ठिकाणी इथं महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ, हे सुद्धा महर्षी कर्वेंनीच केले. म्हणजे महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून, की समजा एखादं खेड आहे आणि ज्या खेड्यामध्ये बोर्डाच्या शाळा नाही, मग अशा ठिकाणी प्राथमिक शाळा सुरू करणं गरजेचं, म्हणून त्यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना महर्षी कर्वेंनी केली. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं दिलेलं आहे. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणजे जेव्हा 1896 अनाथ बालिकाश्रम सुरू झालं, या अनाथ बालिकाश्रमाला जेव्हा 50 वर्ष कंप्लीट झाली, अनाथ बालिकाश्रम 50 वर्ष कधी कंप्लीट होणार आहेत, हे 1896 आहे, याचा अर्थ 1946 तर 1946 या अनाथ बालिकाश्रमाचं नाव बदललं आणि त्याचं नाव ठेवलं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हा सुरू करण्यात आली. करेक्ट आन्सर असणार आहे 2 फेब्रुवारी 2007. 7 सप्टेंबर का महत्त्वाचा आहे, या कायद्याची नोंदणी, हा जो कायदा आहे ना महाराष्ट्र ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा, त्याची नोंदणी 7 सप्टेंबरला आणि अंमलबजावणी 2 फेब्रुवारी 2006. 1 एप्रिल 2008 काय केलं, तर संपूर्ण देशभरामध्ये लागू केली. 1 एप्रिल 2008 संपूर्ण देशभरामध्ये लागू केलं. जेव्हा 2 फेब्रुवारी 2006 सुरुवात केली होती तेव्हा फक्त देशातल्या 200 जिल्ह्यांमध्येच ही योजना सुरू केली होती. आणि 1 एप्रिल 2008 काय केलं, पूर्ण भारतभर लागू केली. 2 ऑक्टोबर 2009 गांधीजींचं नाव दिलं, म्हणून त्याला मनरेगा असं म्हणतात. अगोदर नरेगा म्हटलं जायचं, तसं मनरेगा. 140वी जयंती होती महात्मा गांधीजींची 2 ऑक्टोबर 2009 आणि तेव्हा महात्मा गांधीजींचं नाव दिलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, मानव जातीसाठी एक धर्म एक जात एक परमेश्वर अशी घोषणा कोणी केली. करेक्ट आन्सर येतं नारायण गुरु, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 1872 मध्ये द नेटिव्ह सिव्हिल मॅरेज ऍक्ट पास होण्यास खालीलपैकी कोणाचं महत्त्वाचं योगदान आहे. नेटिव्ह मॅरेज सिव्हिल ऍक्ट आणि 1872, करेक्ट आन्सर येतं केशवचंद्र सिंग. ओके, त्यांनी सुलभ समाचार नावाचं पत्र सुरू केलं 1870, ते पण लक्षात ठेवा. सुलभ समाचार, केशवचंद्र सेन 1870.
आता ब्राह्म समाजामधला कोणता गट हा केशवचंद्र सेन यांच्या अंडर खाली होता, तर तो म्हणजे भारतीय ब्राह्म समाज, जो फुटला होता 1865 ला, तो फुटलेला गट त्यांच्या बाजूने होता, भारतीय ब्राह्म समाज, हे लक्षात ठेवा. आधी ब्राह्म समाज म्हणलं की टागोर, ओके, देवेंद्रनाथ, पण भारतीय ब्राह्म समाज म्हणलं की केशवचंद्र सेन, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सुलतान अजलन शाह हॉकी चषक 2019 कोणत्या संघानं जिंकला? सुलतान अजलन शाह हा दक्षिण कोरियानं जिंकला. भारत उपविजेता राहिला, भारत उपविजेता राहिला, ओके. आता दक्षिण कोरियानं हे तिसऱ्यांदा जिंकलंय, तिसऱ्यांदा त्यांनी जिंकला होता. याच्या अगोदर 1996 ला दक्षिण कोरिया विजेता होता आणि 2010 मध्ये. भारतानं 5 वेळा ही टुर्नामेंट जिंकली आहे, पण यावेळेस आपण फायनलला पराभूत झालोय, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. सुलतान अजलान शाह म्हणजे ही 1983 पासून सुरुवात झालेली टुर्नामेंट आहे. सुरुवातीला 2 वर्षांनी टुर्नामेंट व्हायची, 2 वर्षांनी. नंतर काय केलं, 1998 पासून काय केलं, दरवर्षी घ्यायला सुरुवात केली. म्हणजे 83 पासून सुरुवात होती, दरवर्षी दरवर्षी 2 वर्षांनी होणार, ओके. म्हणजे 83 ला झाली की 85, 87 असं, पण 1998 ला काय ठरवलं की आता ही टुर्नामेंट दरवर्षी घ्यायचं, ओके. सुलतान अजलन शाह म्हणजे मलेशियाचे राजे होते, आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हे महिलांसाठी नाही, फक्त पुरुष, ओनली पुरुषांसाठी असलेली ही टुर्नामेंट आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा. आता सुलतान अजलन शाह हॉकी स्टेडियम जे आहे मलेशियाचं, त्या ठिकाणी ही मॅच झाली, आणि आत्ता झालेली आवृत्ती विचारली तर ती 28वी होती. म्हणजे मी या पॉईंटमधले सगळे जे छोटे छोटे घटक आहेत ना, ते सर्व सांगितले आहेत, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा. सन 1969 मध्ये 19 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, बरोबर का? कारण 19 नाही आहे, इथं पाहिजे होतं 14 बँकांचं, आणि ज्या व्यापारी बँकांच्या ठेवी 50 कोटीच्या वर होत्या त्यांचं त्यामध्ये झालं. 50 कोटींच्या वर होत्या का? हो, ठीक आहे. सर्वाधिक ठेवी कोणाच्या, कुठल्या बँकेच्या होत्या? सर्वाधिक ठेवी विचारलं तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सर्वाधिक ठेवी कोणत्या बँकेच्या होत्या? सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या सर्वाधिक ठेवी होत्या, 433 कोटी. आणि सर्वात कमी हे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र फक्त 73 कोटी एवढ्या ठेवी होत्या. आता याच्यानंतर 15 एप्रिल 1980 ही तारीख लक्षात घ्या, 15 एप्रिल 1980 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, आणि या 6 बँकांमधल्या ठेवी जर विचारलं तर ते किती कोटी रुपयापेक्षा जास्त होत्या? 200 कोटी रुपयापेक्षा जास्त होत्या. म्हणजे इथं तुमचं फक्त पहिलं दुसरं विधान बरोबर आहे, ओके. तुम्हाला विचारले चुकीचं कोणतं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. चुकीचं पहिलं आहे ना, चुकीचं ओळखा म्हणलं, इथे 19 नाही 14 पाहिजे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे, बेरुबारी संघ खटल्यास सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की सरन्यायातून राज्यघटनेचा साधारण हेतू दिसतो म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. बेरोबारी खटला म्हटलं तर सरनामा राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटले, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरोबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णय योग्य असल्याचं पुन्हा प्रतिपादन केलं, नाही, दोन्ही विधानं चुकीचे आहे. बेरोबारी संघ खटल्यामध्ये असं म्हटलं होतं सरनामा राज्यघटनेचा भाग नाही, केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हटलं होतं सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. याचा अर्थ दोन्ही विधानं रिव्हर्स आहेत, चेंज आहेत, म्हणजे इथं तुमचं पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधानं चूक आहेत, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातली पहिली राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था कोणत्या राज्यात उभारली जाते? राज्य मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था, मध्य प्रदेश. ठिकाण कोणतं? शेरपूर, मध्य प्रदेश. ठिकाण कोणतं? शेरपूर. पुढचा प्रश्न आहे, भारताचं नियंत्रक व महालेखा परीक्षक घटनेच्या डॅश डॅश मधील प्रकरण 5 मध्ये कलम 148 ते 151 भाग कोणता? कॅग म्हणजे भाग कोणता असणार आहे? पाचवा असणार आहे का? भाग पाच, ओके. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केव्हा केली? बालहत्या प्रतिबंधक ग्रह 1863, पहिला विधवा गोखलेंच्या बागेत पुण्यामध्ये विधवा पुनर्विवाह घडवून आणला त्यांनी 64 ला, आणि 1865 ला त्यांनी काय केलं, नाभिक वर्गाचा संप घडवून आणला. म्हणजे हे 1863 करेक्ट आहे, बालहत्या प्रतिबंधक ग्रह. पोस्ट पद्धतीची सुरुवात 1766 मध्ये कोणी केली? पोस्ट पद्धत 1766, रॉबर्ट क्लाइव, क्लाइव, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सनदशीर व घटनात्मक चळवळीचे उद्गाते या शब्दात राजाराम मोहन रॉय यांचे वर्णन कोणी केले? तर यांचं वर्णन कोणी केलं? सनदशीर व घटनात्मक चळवळीचे उद्गाते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलं. कोणी केलं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलं.
पुढचा प्रश्न आहे, राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचं विभाजन कसं झालं, त्या कायद्यानुसार कसं झालं? तर इथं 22 आणि 9, 17 आणि 7, 16 आणि 6 म्हणजे यातलं कोणतंच बरोबर नाही, कारण 14 राज्य आणि युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेश किती, तर इथं 6 केंद्रशासित प्रदेश, असा एकही पर्याय तुम्हाला त्यामध्ये दिसत नाही, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा 2020 ऑस्ट्रेलियानं जिंकली, ऑस्ट्रेलियानं कितव्यांदा स्पर्धा जिंकली, 5व्यांदा, लक्षात घ्या ऑस्ट्रेलियानं 5व्यांदा. पुढचा प्रश्न आहे, लॉरिया स्पोर्ट्स पुरस्कार 2020 सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला, लुईस हॅमिल्टन, मेसी, रोनाल्डो, तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. तर लोरिया स्पोर्ट्स पुरस्कार जो 2020 होता तो विभागून दिला आहे, लुईस हॅमिल्टन पण आहे आणि लिओनेल मेस्सी हा पण आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये भारताची पहिली कापड गिरणी, ताग गिरणी आणि कोळसा खाण झाली, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 50-55 पिरियड असला पाहिजे या ठिकाणी, ओके, 1855 किंवा पहिली कापड गिरणी 54-53, म्हणजे तुमचं 50-55 हाच पिरियड येणार आहे की ज्या ठिकाणी झालं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्यांना स्वीकारलं की 1857 उठाव एक विद्रोह नसून तो राष्ट्रीय उठाव होता. जेव्हा राष्ट्रीय उठाव आणि 1857 उठावामध्ये बघितलं जातं, तर एक इतिहासकार आहेत पन्नीकर म्हणून आहेत इतिहासकार, त्यांचं नाव लक्षात घ्यायचं, त्यांनी सुद्धा तसंच म्हटलं होतं. आणि दुसरी व्यक्ती येते बेंजामिन डिझ्रायली, ओके, बेंजामिन डिझ्रायली, ह्या दोघांवर परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला होतो, राष्ट्रीय उठाव म्हटलं पन्नीकर, बेंजामिन डिझ्रायली, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं 2026 सालाच्या अखेरपर्यंत चंद्रावर पहिली अणुभट्टी योजना आखली, ओके, अणुभट्टी उभारण्याची योजना चंद्रावर अमेरिकेने केली, अमेरिकेनं, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, परीक्षा अर्जामध्ये तृतीयपंथी पर्यायाचा समावेश करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, तृतीयपंथी पर्याय आसाम, आसाम सिंपल आहे. पुढचा प्रश्न आहे, जम्मू काश्मीरमधील विधान परिषद खालीलपैकी कोणत्या तारखेपासून बरखास्त झाली, बरखास्त म्हणजे तुमचा तो घटकच संपला, जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी अंमलबजावणी कधीपासून, 31 ऑक्टोबर, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 31 ऑक्टोबर 2019 पासून, लक्षात घ्या, बरखास्त झाली म्हणजे जम्मू काश्मीर हे युनियन टेरिटरी म्हणून याची अंमलबजावणी जेव्हापासून झाली तेव्हापासून, म्हणजे 31 ऑक्टोबर 2019. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती 2 किंवा अधिक घटक राज्यांचा राज्यपाल असू शकतो, कोणती घटना दुरुस्ती आहे, 1956 ची सातवी लक्षात ठेवा या घटना दुरुस्तीनुसार, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय विमानामध्ये उड्डाणादरम्यान वायफाय सुविधा पुरवणारी पहिली हवाई सेवा कंपनी कोणती, उड्डाणादरम्यान वायफाय, विस्तारा, ठीक आहे. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला सजीव घटक म्हणून घोषित केलं, कोणता तलाव आहे की ज्याला सजीव घटक म्हटलंय, सुकना तलाव आहे, सुकना तलाव, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षापासून बुकर पुरस्कार या पुरस्काराची व्याप्ती वाढवण्यात आली असून हा पुरस्कार आता कोणत्याही देशाच्या इंग्रजी भाषेच्या साहित्यासाठी दिला जातो, हे कधी चेंजेस केलंय, तर हे केलं होतं 2014 पासून. अगोदर काय केलं जायचं, झिम्बाब्वे, त्यानंतर आयर्लंड, ओके, आणि राष्ट्रकुल संघटना या देशामधल्या असणाऱ्या लोकांसाठीच ही घटक होता, आता काय केले, कोणत्याही देशाच्या इंग्रजी भाषेच्या साहित्यासाठी बुकर पुरस्कार दिला जातो आणि हे चेंजेस केले 2014 पासून, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असतं, मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी 75 वा कलम, ओके. पुढचा प्रश्न आहे, TN शेषन यांचे 10 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झाले, चुकीचं विधान ओळखा. आता TN शेषन 1955 केरळ केडरचे IAS होते का, पहिलंच विधान बघा ना, केरळ केडरचे IAS होते का, नव्हते, तमिळनाडू केडर होतं त्यांचं, तमिळनाडू, म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त 10वे, बरोबर आहे, 1990 पासून ते 1996 पर्यंत. कॅबिनेट सचिव कितवे म्हटलं तर 18वे, हे सुद्धा बरोबर आहे, ओके, म्हणजे यापैकी पहिलं विधान चुकीचं आहे, फक्त केरळच्या ऐवजी तमिळनाडू पाहिजे होतं. गोल्डन कार्ड कायमस्वरूपी निवासी योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली, गोल्डन कार्ड कायमस्वरूपी निवासी योजना, तर याचं करेक्ट आन्सर आहे संयुक्त अरब अमिराती, UAE ला ही सुरू करण्यात आली होती, म्हणजे गुंतवणूकदार, वैज्ञानिक, अभियंते, डॉक्टर, विद्यार्थी, कलाकार यांच्यासाठी ती योजना होती, युनायटेड अरब अमिरेट्स यांनी ही सुरू केलेली आहे.
योग्य जोड्या जुळवा म्हणला, म्हणजे तुम्हाला 1857 चा उठाव दिसतोय, ठिकाणं आणि यामध्ये असणारे व्यक्ती. आता झाशी म्हणजे ह्युरोज हे तुम्हाला लगेच कळतं, कानपूर म्हणजे कॅम्पबेल लक्षात येतं, दिल्ली म्हणजे विल्यम हडसन लक्षात येईल, म्हणजे बनारस मध्ये तुमचा कर्नल लील असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं उत्तर पाहायला मिळतं. कानपूर कॅम्पबेल, क क, झाशी ह्युरोज लक्षात येतं, राणी लक्ष्मीबाई, बनारस कर्नल लील, आणि दिल्ली हडसन, ओके विल्यम हडसन. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नागरिक सामान्यपणे सलग डॅश डॅश वर्ष भारताबाहेर राहिला असल्यास त्याचं नागरिकत्व नष्ट होतं. करंटमध्ये चर्चेत आहे, किती वर्ष भारताबाहेर सामान्यपणे सलग राहिला पाहिजे? 7 वर्ष. सलग 7 वर्ष राहिला नागरिकत्व नष्ट होईल. ओके, पुढचा प्रश्न आहे, 8 जानेवारी 2019 रोजी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं अमेरिका क्रिकेट हा ICCचा कितवा सदस्य घोषित केलं? 105. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणतात? नागरी सेवांचा जनक म्हणजे लॉर्ड कॉर्नवेलिस, लक्षात राहू द्या, नागरी सेवांचा जनक लॉर्ड कॉर्नवेलिस. भारतीय राज्यघटना भाग 2 मधील कलम 5 ते 11 यामध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी, बरोबर आहे का? भाग 2 आहे, कलम 5 ते 11, बरोबर आहे. भारताने एकेरी नागरिकत्व तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली? ब्रिटन देशाच्या, हे सुद्धा बरोबर आहे, दोन्ही विधानं बरोबर. ओके, त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महानगर क्षेत्र नियोजन समितीची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हा अधिकार कोणाला असणार आहे? जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त का राज्य शासन, असं तुम्हाला विचारलंय. करेक्ट आन्सर तुमचा असणार आहे तो म्हणजे या ठिकाणी राज्य शासन, लक्षात घ्या, राज्य शासन. महानगर नियोजन समितीचा अधिनियम 1999चा आहे, तोही तिथं लक्षात असू द्या. महानगर नियोजन समिती असं जर म्हटलं, कोणता आर्टिकल? 243(ZE) आर्टिकल. कोणती घटना दुरुस्ती? 74वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, हे लक्षात राहू द्या. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, संसद राज्यातील विधान परिषद खालीलपैकी कोणाच्या शिफारशीवरनं रद्द करू शकते? कोणाच्या शिफारशीवरनं? राष्ट्रपती, राज्यपाल, राज्य मंत्रिमंडळ की कोणाच्या ह्याच्यावरनं? ठीक आहे, संसद राज्यामधली विधान परिषद त्यांना रद्द करायची आहे, संसद करू शकते, पण शिफारस कोणाची? तर राज्य मंत्रिमंडळ येतं का? राज्य विधानसभा पाहिजे, राज्य विधानसभा पाहिजे, पर्याय क्रमांक 4. राज्य विधानसभेनं जर जशी शिफारस दिली तर संसद त्या ठिकाणी काय करणार आहे? ते विधान परिषद रद्द करू शकणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानव विकास निर्देशांक मापनामध्ये खालीलपैकी कोणत्या निर्देशकाचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक म्हणजे साक्षरता, दरडोई, जन्मजात. कृषी उत्पादकतेच्या बाबतीमध्ये काय येतं का? 1990 पहिल्यांदा मानव विकास निर्देशांकाबद्दलचे गोष्ट चर्चेमध्ये आलेली, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्या वतीनं तो जाहीर केला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात? आता इथं सातारा सांगली दिले इलिमिनेट, धुळे दिले इलिमिनेट, परभणी दिले इलिमिनेट, पर्याय क्रमांक 1 नागपूर गोंदिया. ओके, मॅंगनीज म्हटलं की. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी लोकलेखा समितीची पद्धत कोणत्या देशापासून घेतली? लोकलेखा समितीची पद्धत ग्रेट ब्रिटन या देशापासून घेतली आहे. कोणत्या देशापासून? ग्रेट ब्रिटन. पुढचा प्रश्न आहे, ड्युरंट कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? फुटबॉल, ड्युरंट कप म्हणजे फुटबॉल. पुढचा प्रश्न आहे, 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण? 63वी कुस्ती स्पर्धा म्हणजे 2 जानेवारी ते 7 जानेवारी 2020 पुण्याला पार पडली होती. हर्षवर्धन सदगीर जिंकला. ओके, कोणत्या जिल्ह्याचा आहे? नाशिक. हर्षवर्धन सदगीर. शैलेश लके पराभूत झाला. कोणत्या जिल्ह्याचा? लातूर. हा उपविजेता, हा विजेता. सॉरी. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कामगार हितवर्धक सभेचे संस्थापक कोण? भिवाजी नरे. कुठं उत्तर आहे? पर्याय क्रमांक 4. भावार्थ सिंधू या ग्रंथाचे कर्ते कोण? विष्णुबुवा ब्रह्मचारी. ठीक आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी.